नागपुर में आज से शीतकालीन अधिवेशन को शुरुआत हुई है। इस उपलक्ष्य में नागपुर में आगमन हुए विधान परिषद की उपसभापति नीलम गोरे ने नागपुर के प्रेस क्लब में शिरकत कर पत्रकारों से संवाद साधा। इस वक्त उन्होंने नागपुर से जुड़े अपने अनुभवों को उपस्थित पत्रकारों के साथ साझा किया। उन्होंने कहा कि नागपुर पिछले 10 सालों में काफी बदल गया है, विकास भी अनुभव करने को मिल रहा है। उन्होंने इस वक्त महिलाओं की सुरक्षा पर भी बात की। विधान परिषदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, आज पहिला दिवस आहे आणि 7 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। माझं नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाचं जवळजवळ 21वं वर्ष आहे। एखाद्या वर्षी अधिवेशन झालं नसेल तर तो आपण सोडला, तर बहुतेक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी 1 ते 2 दिवस फार तर अनुपस्थित असेन, पण बाकी पूर्ण वेळ या अधिवेशनामध्ये मी उपस्थित राहिलेली आहे। त्याचबरोबर सामाजिक भूमिकेतून पाहिलं तर नागपूरला माझी ओळख जी झाली सुरुवातीच्या काळात, ते डॉक्टर रूपा कुलकर्णी वगैरे यांची जी हुंडाविरोधी चळवळ आहे त्याच्यात त्यांनी मला पहिल्यांदा बोलावलं होतं आणि त्याला लीला चितळे, त्याचबरोबर उषा मिश्रा, बऱ्याचशा सीमाताई होत्या, पण त्या हुंडाविरोधी विद्यार्थिनींचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला मी आले होते। आणि त्याच्यानंतर मग सातत्याने विविध कार्यक्रमात, आंदोलनात, मोलकरीण संघटनेच्या कार्यक्रमात अशी येत गेले। त्यानंतर मग आंबेडकरी चळवळीत काम करत असताना सातत्याने दीक्षाभूमीवरती आणि अनेक कार्यक्रमांना पण मी येत होते। या कार्यक्रमांच्यामधून एक महत्त्वाचं म्हणजे नागपूर आणि विदर्भाची ओळख झाली आणि इथे असणारे सगळे कास्तकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर जलसिंचनाचे काही पूर्ण झालेले काही अपूर्ण झालेले प्रकल्प, मिहानसारख्या प्रकल्प उभे राहिले आणि त्याच्यात लोकांचा चांगला सहभाग आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न, नुजूल जमिनींचा प्रश्न, विदर्भामधल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवरती मी विधिमंडळात आत्तापर्यंत आवाज उठवला। आणि काही वर्ष तर मला आठवते साधारण 2012 ते 2017 एकही अधिवेशन असं झालं नसेल की ज्याच्याबद्दल मिहानबद्दल मी लक्षवेधी लावलेलं नाही आहे। प्रत्येक याच्यात अधिवेशनामध्ये मी मिहानच्या संदर्भात कॉम्पेन्सेशन, शेतकऱ्यांना काय मिळालं, त्या जमिनीमध्ये किती उद्योग उभे राहिले याबद्दल प्रश्न आणि आवाज उठवत होते। त्याखेरीज भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर नंतर वर्धा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांच्यामध्ये दर महिन्यात नाही पण दर 2-3 महिन्यांनी काही ना काही संपर्क असतो। आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये उपसभापती झाल्यावर मला स्वतःला जरी येणं शक्य झालं नाही तरी बऱ्याचशा घटनांमध्ये मी पोलिसांच्या बरोबर पाठपुरावा करत असते, ज्याला मी विशेष हक्क समितीची प्रमुख होते। तर त्यावेळेला मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन अधिकारी आणि आमदार यांचे का वादविवाद होतात, त्यांच्यामध्ये का विशेष हक्कभंगाच्या केसेस होतात, त्या कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि आमदारांनी काय सांभाळायला पाहिजे याच्यावरही बैठका घेतल्या होत्या। तेव्हाही मी पूर्व विदर्भ आणि अमरावती दोन्हीही बैठका घेतल्या होत्या आणि माझ्या त्यावेळेला तरी निदर्शनाला असं आलं होतं की बऱ्याचशा ठिकाणी पदं रिक्त आहेत। विशेषतः शिक्षण विभागातल्या लोकांनी मला सांगितलं की पदं रिक्त आहेत आणि दिवसभरामध्ये कुणी मोबाईल फोनच म्हणजे लँडलाईन फोन तर बंदच आहेत सगळे अनेक वर्षापासून, अशी त्यांची एक तक्रार होती। आणि मोबाईलवरती उचलले जात नाहीत फोन, त्याच्यामुळे आमदार आणि त्यांचा वादविवाद होतो आणि बरेचसे काही अधिकाऱ्यांची तर मला गाणार म्हणून आपले जे विधान परिषद सदस्य होते त्यांनी उदाहरणं दिली होती की जी मी सभागृहात मांडली होती की ते फोन संध्याकाळी 6 नंतर ऑफिसात जातात आणि काम करतात की जेणेकरून लोकं त्यांना भेटतच नाहीत। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनेक वेळेला सभागृहात मांडल्या, पण विशेषतः 2014 देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर आत्ता परत सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतायत, त्यानंतर काही सुधारणा झालेल्या मला दिसत आहेत, पण नागपूरचा चेहरा गेल्या 4-5 वर्षात बराचसा बदलला। आणि त्याच्यात पहिल्यांदा अगदी सुरुवातीला नागपूर जे होतं 10 वर्षापूर्वी ते सन्मानाने मला वाटतं चंद्रशेखर इथे आले आणि त्यानंतर नागपूरच्यामध्ये थोडे बदल झाले आणि त्यानंतर मग नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री होऊन काम करायला लागल्यावरती आणि बरेचसे वेगवेगळे उपक्रम घेतल्यावर विदर्भामधलं एक महत्त्वाचं शहर असण्याबरोबर महाराष्ट्राचा अपरिहार्य असा एक मोठी राजधानी, आपण ज्याला उपराजधानी म्हणू, असं नागपूरचं महत्त्व आहे। त्यामुळे आज इथे मला आपल्याला भेटताना अतिशय आनंद होतो आहे। अधिवेशनाबद्दल आपल्या अनेकांच्या अनेक अपेक्षा असतात, परंतु उपसभापती म्हणून
मला जे संधी मिळते आता की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, त्याच्यामध्ये सगळ्याच विषयांना महत्त्व देत असताना